वर्ल्ड या चॅनल वरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. एगलेस कॅरामेल पुडिंग बनवण्यासाठी इथे 5 ब्रेड घेतलेले आहेत. त्याच्या कडेच्या कडा आहेत, त्या कट करून घ्यायच्या आधी अशा कट करून घ्यायच्या कडा. ब्राऊन कलरचा भाग आहे तो कट करायचा. असं व्हाईट ब्रेड घ्यायचे तर कडा काढून घ्यायच्या आधी सगळ्याच्या. छोटे छोटे तुकडे करायचे आणि ग्राइंडिंग जार मध्ये ग्राइंड करायचे. ब्रेड जे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते मिक्सी जार मध्ये घालूया आणि बारीक करून घ्यायचे. मिक्सी जार मध्ये ब्रेडचे छोटे छोटे तुकडे घालून मिक्सर मधून ग्राइंड केलेला म्हणजे ब्रेडचा चुरा तयार आहे. आता नेक्स्ट स्टेप बघू. कट केलेल्या ब्रेडच्या कडा आहेत त्या टाकून न देता ग्राइंडिंग जार मध्ये बारीक करा, ड्राय रोस्ट करा आणि ब्रेड क्रम्स म्हणून तुम्ही त्याचा यूज करू शकता. व्हॅनिला फ्लेवरचे 3 मोठे चमचे कस्टर्ड पावडर बॅटर साठी घेणार आहोत. तर या ठिकाणी मी 3 चमचे दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये 3 मोठे चमचे कस्टर्ड पावडर घालून बॅटर तयार करायचं. कस्टर्ड पावडरचे मिश्रण तयार करायचे. कस्टर्ड मध्ये लम्स गाठी बिलकुल नाही राहिल्या पाहिजेत, व्यवस्थित डिझॉल्व्ह करायचे. कस्टर्डचे मिश्रण तयार आहे. मिल्क ब्रेड पुडिंग बनवण्यासाठी आधी दूध गरम करायला ठेवायचे, तर त्यासाठी इथे मी दूध घेते. तर इथे जवळजवळ 3.5 कप दूध आहे आणि अर्धा लिटर दूध आहे. दूध गरम होत आहे तोपर्यंत पुढची स्टेप पाहूया. कंटेनर गॅसवर ठेवायचे आणि कंटेनरमध्ये 3 मोठे चमचे भरून साखर भरायची. साखर पसरून घ्यायची सगळीकडे. 3 चमचे साखर पसरवले की त्यामध्ये 3 चमचे आपण पाणी ऍड करणार आहोत. महत्त्वाची टीप म्हणजे जितकी तुम्ही साखर घ्याल तितकं पाणी घ्यायचंय. 3 चमचे पाणी ऍड करूया. पाणी ऍड केल्यानंतर गॅस ऑन करायचंय. साखर आधी विरघळून घ्यायची पाण्यामध्ये. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. आधी साखर विरघळेल, डिझॉल्व्ह होईल, नंतर थोडे क्रिस्टलाइज होईल आणि नंतर कॅरमलाइज होईल. कलर चेंज होत आहे हळूहळू. कलर डार्क व्हायला सुरुवात होते, चॉकलेट कलर यायला लागला की गॅस बंद करायचा. जास्त गॅसवर ठेवू नका नाहीतर साखर परतण्याचा स्मेल येतो. तर इथे कॅरमलाइज झालेला आहे, गॅस बंद करूया. कॅरमलाइज झाले की खाली काढून गॅस बंद करून खाली घ्यायचं. तर इथे बघत आहात अजून लिक्विड फॉर्ममध्ये आहे, थंड करून घ्यायचं. आता नेक्स्ट स्टेप बघूयात. कॅरमलाइज झालेली साखर थंड होत आहे तोपर्यंत नेक्स्ट स्टेप बघूया. तर या ठिकाणी आधी उकळत्या दुधात 1/2 कप साखर घालायची दुधामध्ये. तर इथे 1/2 कप पेक्षा थोडीशी जास्त घेतलेली साखर. नंतर 5 मोठे चमचे भरून मिल्क पावडर घालायचे. 15 ग्रॅमची ती एवरेडेची दूध पावडर आणली होती, ती सगळी घातलेली आहे. बरोबर 5 चमचे झालेले. ही सगळी तुम्ही 15 ग्रॅमची दूध पावडर सगळी घालू शकता आणि मिक्स करायचे. मिक्स करायचे. गॅसची फ्लेम मंदाचेवर ठेवायचे. तर साखर आणि मिल्क पावडर दुधात मिक्स झाले की आता या स्टेपवरती डिझॉल्व केलेले कस्टर्ड ऍड करूया. कस्टर्डचं बॅटर आहे ते मिक्स करूया. कस्टर्ड टाकल्यानंतर दूध आहे ते घट्ट व्हायला सुरुवात होते. मिक्स करायचं व्यवस्थित. आता वेज पुडिंग सुपर टेस्टी बनवण्यासाठी दुधामध्ये ऍड होत आहे 3 मोठे चमचे डेसिकेटेड कोकोनट. डेसिकेटेड कोकोनट मी ऑलरेडी त्याची फाईन पावडर तयार करून ठेवलेली आहे. तर वेज पुडिंग सुपर टेस्टी बनवण्यासाठी डेसिकेटेड कोकोनट ऍड केलेलं आहे. डेसिकेटेड कोकोनट घातल्यामुळे खूप मस्त टेस्ट येते. सर्व जिन्नस आहे ते छान असे एकत्र मिक्स झाले पाहिजेत. मिक्स करून घ्यायचं छान. तर इथे कस्टर्डचं मिश्रण दुधात ऍड झाल्यानंतर मिश्रण ठीक होत आहे, घट्ट व्हायला सुरुवात झाली. लगेचच ब्रेडचा चुरा करून ठेवलेला आहे तो देखील ऍड करूया. ब्रेडचा चुरा घालायचा. ऑलरेडी ब्रेड ग्राइंड करून ठेवलेला आहे, त्याचा चुरा घालून घ्यायचा. लगेचच मिक्स करायचं. मंद आचेवरती शिजवायचं आहे. बेसला लागू शकतं, बेसला लागूनही यासाठी मिश्रण सतत हलवत राहायचंय.
घट्ट होईपर्यंत मिश्रण शिजवायचं आहे। अजून थोडंसं थिक व्हायला हवं, असं प्रॉपर थिक व्हायला हवं। तर इथे मिश्रण 5 ते 6 मिनिट शिजलेलं आहे, हे कस्टर्डचे मिश्रण तयार आहे। कंटिन्युअसली स्टर करायचं, गॅस बंद करूया। आता ऑलरेडी केक 3 मध्ये साखर कॅरमलाइज करून ठेवलेलं आहे, त्यामध्ये हे मिश्रण घालूयात। बॅटर घालायचे, बॅटर टीन मध्ये घालण्याची प्रोसेस फटाफट करायची आहे। बॅटर घातल्यानंतर स्टीम करणार आहोत। या ठिकाणी एगलेस वेज पुडिंग साठी बॅटर तयार आहे, स्टीम करूया। आता दुसरीकडे एक कढई गॅसवर ठेवलेली आहे, कढईमध्ये पाणी घालायचे आणि त्यावर स्टँड ठेवायचं, स्टँड ठेवायचं। स्टँडच्या वरपर्यंत पाणी घालायचं नाहीये, लक्षात ठेवा। कढईमध्ये पाणी स्टँडच्या खालीच राहिलं पाहिजे। पाण्याला उकळी आली की बॅटर घालून ठेवलेलं कंटेनर आहे ते स्टँडवर ठेवायचं। पाण्याला उकळी आली स्टँडवरती हे टीन ठेवायचं आहे आणि कवर करायचं आहे, वरून वरून झाकण लावायचं आहे। पॅनला कवर करूया। पॅनला कवर केल्यानंतर 25 ते 30 मिनिट स्टीम करणार आहोत। गॅसची फ्लेम लो हीटवर ठेवून 25 ते 30 मिनिट स्टीम करायचे, एक 10-15 मिनिटांनी चेक करायचं। चेक करूया, 15 ते 20 मिनिट झाले, पुडिंग तयार झालेलं नाही। एक 10-15 मिनिट अजून ठेवावं लागेल। जवळजवळ 40 मिनिट झाले, कवर बाजूला करून झाकण काढायचं। तर ते पुडिंग तयार आहे, गॅस बंद करायचं, बाजूला काढून। या ठिकाणी 40 मिनिट मी लो टू मिडियम हीटवरती पुडिंग ठेवलेलं होतं स्टीम व्हायला। कढईमधून पाणी कमी झालेलं तर मी 1/2 ग्लासभर पाणी अजून घातलेलं आहे। कढईमधून बाहेर काढल्यानंतर पुडिंगसाठी स्टीम केलेले टीन 10 ते 15 मिनिट थंड करायचं। अतिशय अमेझिंग पुडिंग तयार झालेलं आहे। 15 मिनिट झालेले आहेत, पुडिंग थंड झालेलं आहे। कडा सैल करून घ्यायचं टीनच्या। खाली एक प्लेट ठेवायची, टीन मधून बाजूला करायचं। वा, जबरदस्त पुडिंग तयार आहे। टेक्स्चर बघा, सुपर टेस्टी इथे कस्टर्ड पुडिंग तयार आहे। कट करून दाखवते, तर हे डेझर्ट तुम्ही फॅमिली फंक्शन, घरी रिलेटिव्ह येतात तेव्हा त्यांच्या समोर ठेवा। अमेझिंग कस्टर्ड पुडिंग सर्व केल्यानंतर तुमची रेसिपी आवडल्याशिवाय राहणार नाही। खूप कमी साहित्य लागते आणि झटपट तयार होते। आय होप तुम्हाला हे डेझर्ट आवडलं असेल। एगलेस कस्टर्ड कोकोनट पुडिंग रेसिपी आवडली असेल तर जाता जाता व्हिडिओला लाईक करा। तुमचे अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये नोंद करायला प्लीज विसरू नका। आणि हां, आपल्या संजू ज्वेलर्स या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर सेट करून ठेवा। भेटूया लवकरच, तोपर्यंत टेक केअर।